नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एज्युकेशनल टेक्नॉलॉजी ह्या विषयांतर्गत तिसरा युनिट बघत आहोत, इन्स्ट्रक्शनल डिझाईन. यात चौथा मुद्दा आपण असा बघणार आहोत की ओव्हरव्ह्यू ऑफ मॉडेल्स ऑफ इन्स्ट्रक्शनल डिझाईन, अनुदेशन प्रणाली प्रतिमानाचा आढावा घेणार आहोत. त्यात वेगवेगळे मॉडेल्स आपण बघणार आहोत. आज आपण ॲडी हे मॉडेल बघणार आहोत. ॲडीचं प्रतिमान असंही त्याला म्हणतात. मी प्राध्यापक धर्मेंद्र जाधव तुमच्यासमोर सादर करत आहे. आजचा विषय आहे आपला अध्यापनाचा ॲडी मॉडेल. तर ॲडी मॉडेल समजून घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ॲडी मॉडेलचा इतिहास समजून घ्यावा लागणार. त्या ॲडी मॉडेलची सुरुवात कुठे झाली तुम्हाला सर्वांना माहीत आहे. ISD इन्स्ट्रक्शनल सिस्टीम डिझाईन अनुदेशन अभिकल्प जी सिस्टीम आहे, सुरुवात 1950 झाली. त्यानंतर ॲडी फर्स्ट अपियर इन 1975. 1975 ॲडी मॉडेल याचा वापर करण्यात आला, विकसित झाला. इट वॉज डेव्हलप बाय द सेंटर फॉर एज्युकेशनल टेक्नॉलॉजी ॲट फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी USA. हा एक सेंट्रल युनिव्हर्सिटी जी आहे, स्टेट युनिव्हर्सिटी, सेंटर फॉर एज्युकेशन टेक्नॉलॉजी ॲट फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी फॉर द यू फॉर US आर्मी. युनायटेड स्टेट अमेरिकेसाठी जे सैन्य होते त्यासाठी सेंटर फॉर एज्युकेशन टेक्नॉलॉजी फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीने हे मॉडेल डेव्हलप केलं. त्यानंतर याचा वापर US आर्म फोर्समध्ये सुद्धा करण्यात आला. Now this is design model used by many professional instructional designer. आता ह्या मॉडेलचा उपयोग मेनी बहुतेक पुष्कळ असे डिझायनर जे आहेत, प्रोफेशनल इन्स्ट्रक्शनल डिझायनर, हे त्याचा वापर करत आहे. ऑनलाईन एज्युकेशनमध्ये ह्या मॉडेलचा वापर होत आहे. अनेक असं ई कंटेंट मटेरियल तयार करण्यासाठी या मॉडेलचा वापर होत आहे. आता ॲडी मॉडेल म्हणजे तरी काय? ए स्टँड्स फॉर ॲनालिसिस, म्हणजेच पृथक्करण करणे, वर्गीकरण करणे, पृथक्करण करणे, क्लासिफाय, म्हणजेच याला ॲनालिसिस म्हणतात. दुसरे हे डिझाईन, म्हणजे अभिकल्प, आराखडा. तिसरा आहे डेव्हलपमेंट, जे विकास करणे. इम्प्लिमेंटेशन म्हणजे उपयोगिता. आणि चौथं जे आहे त्याला म्हणतात मूल्यमापन, म्हणजे इव्हॅल्युएशन. हे झालं ॲडी मॉडेल. ॲडी हे संक्षिप्त रूप, त्याचं फुल फॉर्म हे आहे ॲनालिसिस डिझाईन डेव्हलपमेंट इम्प्लिमेंटेशन इव्हॅल्युएशन. आता आपण प्रत्येक घटकाची इथं माहिती घेऊ. ॲनालिस्ट म्हणजे काय, डिझाईन म्हणजे काय, डेव्हलपमेंट म्हणजे काय, इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय, इव्होल्युशन म्हणजे काय, हे सर्व घटक मिळून ॲडी हे मॉडेल तयार झालेलं आहे. आता आपण पहिला घटक पाहू, ॲनालिसिस, म्हणजेच पृथक्करण करणे, ॲनालिस्ट करणे. आता जेव्हा तुम्ही हा ॲनालिस्ट हा पहिली स्टेप बघता ॲडी मॉडेलमध्ये, तर त्यात प्रामुख्याने आपल्याला हे प्रश्न पडतात, काय व्हॉट इज अ नीड, काय गरज आहे, आक्स हू, कोणासाठी आहे ते, व्हॉट काय आहे ते, आणि व्हाय का म्हणून तयार करत आहोत आपण हे एखादी मॉडेल. विल ट्रेनिंग इन्स्ट्रक्शन ॲड्रेस द इश्यू आय एम ट्राईंग टू सॉल्व, मी जो प्रश्न किंवा माझी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे तोच प्रश्न त्या अनुदेशनाने किंवा प्रशिक्षणाने सुटेल का. आयडेंटिफाय युअर ऑब्जेक्टिव्स, म्हणजे उद्दिष्ट ओळखणे.
बघा, तुम्ही एखादी मॉडेल तयार करतात. सपोज तुम्हाला एक उदाहरण घेऊ आपण बीएड ट्रेनिंग किंवा एमए ट्रेनिंगचं. जेव्हा तुम्ही एमएडला किंवा बीएडला ॲडमिशन घेतात तेव्हा तुम्हाला सूक्ष्म अध्यापनाचं अध्यापन केलं जातं, ह्या स्किल्स शिकवल्या जातं, आपण अध्यापनाच्या स्किल्स शिकवल्या जातात. व्हॉट इज इन दी, याची गरज आहे का? हो, याची गरज आहे. कारण की मला चांगला अध्यापक बनायचं असेल, शिक्षक बनायचं असेल, तर मला कौशल्य, अध्यापनाचे कौशल्य माहीत व्हायला पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादी ई कंटेंट तयार करतात किंवा एखादी ॲप तयार करतात, लर्निंग मटेरियल तयार करतात, तर आपण याची गरज आहे म्हणून तुम्ही हे लर्निंग मटेरियल तयार करतात. तुमचा विद्यार्थी आता लॉकडाऊनमध्ये फार लांब आहे, तो तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये नाही, तुम्ही कशा पद्धतीने अध्यापन करणार? जेव्हा तुम्ही यूट्यूबच्या सहाय्याने ते अध्यापन करतात, ते झालं तुमचं, ते डिस्टन्स एज्युकेशन असेल, हे डिस्टन्स एज्युकेशन झालं. आणि ह्या ठिकाणी तुम्ही काय करता, नीड ॲनालिस करता, म्हणजे इथं ॲनालिस करतात. आग सू कोणासाठी आहे? मी जे मॉडेल तयार करेल किंवा जे एक कंटेंट तयार करणार आहे ते कोणासाठी? खरोखरच ह्या ई कंटेंटमुळे विद्यार्थ्यांची समस्या सुटेल का? कोणासाठी आहे म्हणजे ते विद्यार्थ्यासाठी आहे. जेव्हा एखादे बिझनेसमॅन असेल तर बिझनेसमॅन म्हणजे ट्रेनिंग देतात ते बिझनेसच्या बिझनेसमध्ये रिलेटेड लोकांसाठी असेल. शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही ई कंटेंट जेव्हा तयार करता ते विद्यार्थ्यांसाठी आहे. खरोखरच ही ट्रेनिंग दिल्यामुळे विद्यार्थ्याची समस्या सुटेल का? मी जे काही मॉडेल तयार करणार आहे, जे इन्स्ट्रक्शन तयार ई कंटेंट तयार करणार आहे, जे काही मी इन्स्ट्रक्शन मटेरियल तयार करणार आहे, खरोखरच यातून विद्यार्थ्याची समस्या सुटेल का? हे झालं तुमचं ॲनालिस. आता दुसरा मुद्दा बघू, डिझाईन. त्यानंतर तुम्ही काय करता, एक लेसन तयार करता, प्लॅन तयार करता. सुरुवातीला तुम्ही सूक्ष्म अध्यापनाचं ट्रेनिंग घेतलं, त्यानंतर तुम्ही पाठ टाकणं तयार करता. हाऊ शुड द ट्रेनिंग इन्स्ट्रक्शन बी ऑफर, मी कशा पद्धतीने ते ट्रेनिंग देऊ शकेल, कशा पद्धतीने मी कंटेंट तयार करेल, याचं एक पद्धतीने एकदम पद्धतशीर पण तुम्ही डिझाईन करता की माझं कसं असेल. आराखडा म्हणजे काय? फ्युचर, माझं ई कंटेंटचं फ्युचर फ्युचर कसं असेल, म्हणजे मी जे इंटेंट ई कंटेंट तयार करणार आहे ते माझं कसं असेल, म्हणजे या विषयी तुम्ही आराखडा तयार करता. की ते ट्रॅडिशनल पद्धतीचं असेल की डिस्टन्सने असेल किंवा ब्लेंडेड लर्निंग असेल. मी ट्रॅडिशनल पद्धतीने करेल का किंवा एक दुरुस्त पद्धतीनं असेल का माझं कंटेंट, ई कंटेंट किंवा मॉड्यूल, किंवा ब्लेंडेड म्हणजे काय, संमिश्र लर्निंग, की ह्यामध्ये दोघांचाही समावेश इथे असतो, ट्रॅडिशनलचा पण आहे डिस्टन्सचा पण. याला म्हणतात ब्लेंडेड, म्हणजे संमिश्र, दोघांचा इथे ऑनलाईन ऑफलाईन हे दोघी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला म्हणतात ब्लेंडेड लर्निंग. ब्लू प्रिंट द लर्निंग स्ट्रक्चर अराउंड युअर ऑब्जेक्टिव्स, मी जे काय ऑब्जेक्टिव्ह ठरवलेले आहे त्याचे ब्लू प्रिंट तयार करणे. मी इंग्रजी अध्यापन करण्यासाठी मी एक ॲप तयार केलं, लर्निंग मटेरियल तयार केलं. माझे ऑब्जेक्टिव्ह असे आहेत की विद्यार्थ्यांमध्ये LSRW, लिसनिंग, स्पीकिंग, रिडिंग, रायटिंग ह्या स्किल डेव्हलप करायच्या. त्यासाठी मी एक ॲप तयार केलं, त्या ॲपला धरून माझं इन्स्ट्रक्शन आहे का, तसं डिझाईन तयार करतो आहे का मी, नाहीतर उलटं होणार. मी ॲप दुसऱ्यासाठी तयार केलं आणि माझं डिझाईन वेगळं असलं तर ते सक्सेसफुल होणार नाही. यूज मॉडेल्स टू चंग इन्फॉर्मेशन आय अलाउ द री यूज अँड रिसिक्वेन्स, आणि त्याच्यात तुम्ही चेंजेस पण करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही ई कंटेंट तयार करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही शेवटच्या पायरीत येता इव्हॅल्युएशनमध्ये तेव्हा कळतं तुम्हाला की कशात बदल व्हायला पाहिजे. हे रिसायकल होतं पुन्हा, एकाच ठिकाणी थांबेल असं लगेच तुम्ही याच्यात चेंजेस करून ते बदल घडवून आणतात. ज्या पद्धतीने फेसबुकमध्ये नवीन नवीन अपडेशन सुरू असतात, ते जुनंच अपडेशन घेऊन येत नाहीत. फेसबुक झालं, व्हॉट्सॲप झालं, ह्या पद्धतीनं वेगवेगळे असे ह्या वेगवेगळ्या पद्धतीनं अपडेशन सुरू असतात. म्हणजे कोणत्या पायरीला आपल्याला अपडेट करावं लागेल, सुधारणा करावं लागेल, हे सर्व ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. तिसरा मुद्दा आहे डेव्हलपमेंट. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, हे एक मॉडेल किंवा ई कंटेंट तुम्ही जे काय तयार करणार आहे त्याचं तुम्हाला काय करायचं, डेव्हलप करायचं आहे, विकास करायचा आहे. बिल्ड द ट्रेनिंग ऑर इन्स्ट्रक्शन
और ई कंटेंट लर्निंग एक्टिविटीज बेस हाउ दे विल बी डिलीवर इंश्योर ऑल एलिमेंट्स ऑफ द ट्रेनिंग सपोर्ट द आइडेंटिफाइड ऑब्जेक्टिव वेन यू पुट युअर डिझाईन इन टू एक्शन. आता तुम्ही काय करतात की तुमचं जे डिझाईन तयार केलेलं आहे ते ॲक्शनमध्ये आणतात, कृतीमध्ये आणतात. ह्या ठिकाणी कृतीयुक्त सहभाग महत्त्वाचा आहे, म्हणजे तुम्ही ते वापरतात, ते डिझाईन, ते लर्निंग ॲक्टिव्हिटीज वापरतात. तुम्ही ई कंटेंट तयार केलं आणि जेव्हा तुम्ही जेव्हा तो ई कंटेंटचं जे ॲप तुम्ही तयार केलेलं असतं जेव्हा तुम्ही विद्यार्थी वापरतात ते झालं तुमचं डेव्हलपमेंट. म्हणजे हे झाले डेव्हलपमेंटची पायरी. जेव्हा व्हेन यू पुट युअर डिझाईन टू ॲक्शन, जेव्हा ते कृतीमध्ये येतं तुमचं डिझाईन आराखडा किंवा जे मॉडेल तुमचं ई कंटेंट जेव्हा ॲक्शनमध्ये येतं ते झालं तुमचं डेव्हलपमेंट. तिसरं इम्प्लिमेंटेशन. आता मला हे इम्प्लिमेंट करायचं आहे विद्यार्थ्यामध्ये, हे मला बघायचं आहे की खरोखर याचा उपयोग होतो आहे का. तर त्यानुसार मी माझं आय विल प्रिपेअर शेड्यूल, मी माझं नियोजन करेल व्यवस्थित. प्रेझेंट युअर ट्रेनिंग ऑर मटेरियल, माझं मटेरियल मी ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल ते व्यवस्थित बघेल. ट्रॅक लर्नर प्रोग्रेस, नंतर मी तर त्या ठिकाणी लर्नरला ते खरोखरच उपयोग होऊ राहिलं का, माझा जो अध्ययन करत आहे विद्यार्थी खरोखरच त्याचा उपयोग होत आहे का, तेही मी बघेल त्या ठिकाणी. ह्या सर्व गोष्टी ते बघेल. त्याला म्हणतो उपयुक्तता, म्हणजे किती हे मॉडेल उपयोग आहे का. सर्वात मोठा प्रश्न हा असा पडतो की हे खरोखरच उपयोग आहे का. इम्प्लिमेंट, याचं इम्प्लिमेंट मी यूज करेल ते आणि खरोखर याचा उपयोग होतो आहे का तेही चेक करेल. म्हणजे ह्या ठिकाणी शेड्यूल तयार करणे. आता सपोज तुम्ही सूक्ष्म अध्यापन, सूक्ष्म अध्यापन मॅक्रो टीचिंग इज ऑल्सो वन ऑफ द इन्स्ट्रक्शन, ते सुद्धा एक इन्स्ट्रक्शन आहे. ते ऑफलाईन आहे, ऑनलाईन आहे. ऑफलाईनमध्ये सुद्धा याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करता, सुरुवातीला एक ॲनालिस करतात गरज, विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार तुम्ही त्यानुसार तसं कौशल्यचं विभागणी केलेली असते. आणि जेव्हा तुम्ही ते वापरतात, टीच रिटीच, जेव्हा तुम्ही हे डेमो दिला त्यानंतर तुम्ही काय करता ते ऑब्झर्व करता. टीचर्स जेव्हा डेमो करतात ऑब्झर्व करता, त्यानंतर तुम्ही जेव्हा ते इम्प्लिमेंट करतात स्वतः यूज करतात ते सुद्धा ह्या ठिकाणी हे एक उदाहरण आपण सांगू शकतो. म्हणजे उपयुक्त कसे, त्याचं इम्प्लिमेंट कसं होतं. आणि शेवटची जी स्टेज आहे त्याच्यामध्ये आता इव्हॅल्युएशन, मूल्यमापन. बघा, प्रत्येक गोष्टीचं इव्हॅल्युएशन व्हायला पाहिजे. आपण मूल्यमापन काय करतो, आपल्याला यातून आपल्याला कळतं की खरोखरच प्रगती कळते विद्यार्थ्याची. आणि शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांचंही त्या ठिकाणी इव्हॅल्युएशन होतं. आणि जे काय मटेरियल ही कंटेंट तयार केलेलं आहे ॲडिट ह्या मॉडेलमध्ये, जे काय शेवटची स्टेज आहे ती इव्हॅल्युएशन. आणि इव्हॅल्युएशन म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी मटेरियल तयार करता त्या ठिकाणी इव्हॅल्युएशन होतं की खरोखरच ह्या मॉडेलचा, म्हणजे विद्यार्थ्याला ते समजलं आहे का. त्यासाठी तुम्ही समिट फॉर्मेटिव्ह अँड समिटिव्ह असे दोन प्रकारचे इव्हॅल्युएशन असतात. फॉर्मेटिव्ह म्हणजे स्टार्टिंगला आणि समिटिव्ह म्हणजे ॲट द एंड ऑफ युअर अकॅडमिक इयर. म्हणजेच आपण इंटरनल एक्झाम म्हणून स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही इव्हॅल्युएशन करता, मध्येच इव्हॅल्युएशन करता, मध्येच तुम्ही एखादी क्यूज देणार, ते विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी सांगणार, वेगवेगळे ई कंटेंट देणार, असाइनमेंट देणार, हे झालं तुमचं फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. आणि शेवटी तुम्ही जेव्हा टेस्ट घेतात बघतात ते किती इफेक्टिव्ह झालं, ते झालं तुमचं समिटिव्ह इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएट लर्निंग टेस्ट स्कोर, या ठिकाणी तुम्ही जे विद्यार्थ्यांना जो स्कोर मिळेल त्यातून तुम्ही इव्हॅल्युएट करणार की किती विद्यार्थ्याला ते ई कंटेंट समजलं. या ई कंटेंट मी जेव्हा एखादी ॲप तयार करेल, लर्निंग ॲप तयार करेल, खरोखर याचा फायदा होत आहे का. डीड लर्नर्स मीट ऑल ऑफ कोर्स ऑब्जेक्टिव्ज, खरोखरच तर विद्यार्थ्यांना जे काही ऑब्जेक्टिव्ज ठरवले आहेत आपण, ते खरोखरच विद्यार्थी ते ऑब्जेक्ट या कोर्स केल्यामुळे ते त्यांच्यामध्ये ते जे काही ऑब्जेक्टिव्ह ठरलेले होते त्या कोर्सचे, खरोखरच त्याचे फल निश्चिती झाली का, आउटकम्स झाले का. आउटकम्स महत्त्वाचे, फल निश्चित, डिझायर चेंज झाला का त्यांच्यामध्ये, जो अपेक्षित बदल होता तो झाला का. खरोखरच त्या मॉडेलमुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांची अध्ययन गती वाढली का, इंग्रजीचं अध्यापन चांगलं झालं का, विद्यार्थी रायटिंग स्किल चांगल्या पद्धतीने करतो का,
रीडिंग चांगल्या पद्धतीने करतोय का, खरोखर त्यांच्यामध्ये डिझायर चेंज झालं का, जे अपेक्षित बदल झाला का, जे आउटकम्स होते लर्निंग आउटकम्स फल निष्पत्ती झाली का, हे सर्व आपण इव्हॅल्युएशनमध्ये बघणार. ऑब्झर्व मेजर चेंजेस इन द वर्क प्लेस, त्यांच्यात बदल झालेला आहे का हे आपण बघतो आहे त्याच्यात. ॲनालिस इव्हॅल्युएशन डाटा टू गाईड प्लान्स फॉर रिवाइजिंग द इन्स्ट्रक्शन कोर्स. आणि इव्हॅल्युएशनचं आपण ॲनालिस करू, त्यानंतर आपण पुन्हा या ॲडे मॉडेलनुसार आपण त्यात बदल करू. पुन्हा आपण ॲडे मॉडेलचं आपण काय करू, रिवाईज करणार. म्हणजे या ॲडे मॉडेल म्हणजे इव्हॅल्युएशन झालं, एकदा इव्हॅल्युएशन झालं म्हणजे झालं असं नाही, तर पुन्हा तुम्हाला ह्या ठिकाणी काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला जी फर्स्ट स्लाइड आहे, पुन्हा आपल्याला इथं ॲनालिस झालं, डिझाईन झालं, डेव्हलपमेंट झालं, इम्प्लिमेंटेशन झालं, इव्हॅल्युएशन झालं, पुन्हा तुम्ही ॲनालिस करणार. म्हणजे ह्या पद्धतीने हे निरंतर चालणारं चक्र आहे. खरोखरच आयडी मॉडेलमुळे आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं ई कंटेंट तयार करण्यास मदत होते, विशेष करून डिस्टन्स एज्युकेशनमध्ये याचा फार फायदा होत आहे. तर अशा पद्धतीने आज आपण ॲडे मॉडेलविषयी माहिती घेतली. पुढील भागामध्ये आपण जे काही इतर मॉडेल आहेत त्याविषयी माहिती घेणार आहोत. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे धन्यवाद. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या अडचण इथे मांडा, आपण त्यावर विचार करू आणि तुम्हाला लवकरात लवकर मी त्याचं ॲन्सर देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद.